उन्माद हा चंद्राचा स्वभाव आहे मे दहा ही एक खास पौर्णिमा आहे किंवा एक विशेष पूर्ण चंद्राची रात्र आहे कारण तिला बुद्ध पौर्णिमा म्हणतात याच दिवशी गौतम बुद्धांचा ज्ञानोदय झाला माहिती आहे का या वर्षी ती मे दहा तारखेला आहे याच पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धाचा ज्ञानोदय झाला होता त्यांच्या जीवनाला खूप पैलू आहेत त्यात सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ते एक बुद्ध आहेत हे त्यांचं नाव नाही आहे त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम आहे पण ते एक बुद्ध आहेत बुद्धाचा अर्थ आहे की ते बुद्धीच्या पलीकडे जाऊन पोहोचलेत बू म्हणजे बुद्धी धा म्हणजे पलीकडे बुद्धीचा अर्थ आहे बुद्धिमत्ता धचा अर्थ आहे जो त्याच्यावर आहे म्हणजेच जो बुद्धीच्या पलीकडे आहे तो बुद्ध आहे जो स्वतःच्या बुद्धीमध्ये वावरतो तो सतत क्लेशग्रस्त माणूस आहे काही घडलं तरी ते व्यथित असतात काही नाही घडलं तरी ते व्यथित असतात काहीही हो जर कोणी बुद्धीच्या खाली असेल तर आपण त्याला बुद्धू म्हणतो मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये जर तुम्ही बुद्धीच्या वर आहात तर तुम्ही बुद्ध आहात जर बुद्धीच्या खाली आहात तर बुद्धू जर तुम्ही बुद्धीत आहात तर तुम्ही सतत ग्रसित आहात तर ते असे कसे बनले त्यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळे प्रयत्न केले ते एका छोट्या राज्याचे राजकुमार होते एका योग्याने ही भविष्यवाणी केली होती कि ते एक महान सम्राट बनतील किंवा एक महान साधू जेव्हा त्यांनी भविष्यवाणी केली तेव्हा वडील काहीसे उत्साहित झाले होते त्यांची इच्छा नव्हती की त्यांनी एक महान साधू बनाव तर ते एक महान सम्राट बनावेत तर त्यांनी हे ठरवलं की कारण त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की जर ते दुःख आणि संकटाला जर सामोरे गेले तर ते एक महान साधू बनू शकतात म्हणून वडिलांनी त्यांना भरपूर ऐश्वारामात ठेवलं उत्कृष्ट अन्न उंची वस्त्रे सर्वोत्तम सुख सर्व काही जेव्हा ते अठरा एकोणीस वर्षांचे होते वडिलांनी त्यांचं लग्न एका सुंदर मुलीशी लावून दिलं त्यांना महालात ठेवलं बाकीच्या समाजापासून वेगळं असं जिथे ते सर्व ऐश्वाराम उपभोगत होते कुठल्याही दुःखाला सामोरं न जाता एकदा त्यांना वाटलं की आपण शहरातून फिरून येऊया जरा त्यांनी त्यांच्या सारथ्याला सांगितलं त्यांना न्यायला तर ते जात होते आणि त्यांना एक वृद्ध माणूस दिसला जो असा असा जात होता तर त्यांनी कधीच कुणा वृद्धाला पाहिला नव्हता कारण वडिलांनी त्यांना या जगापासून दूर ठेवलं होतं त्यांनी विचारलं यांना झालंय काय तेव्हा सारथी म्हणाला ओ तो फक्त एक वृद्ध माणूस आहे हे कसं काय घडलं त्यांनी विचारलं सारथी म्हणाल सगळेच म्हातारे होतात त्यांनी स्वतःकडे पाहिलं ते एक सुंदर तरुण होते काय मी सुद्धा सारथी म्हणाल हो सगळे सगळेच म्हातारे होतात जर ते दीर्घकाळ जगले तर ते म्हातारे होतात यांच्यासाठी हे एक नवीन सत्य होतं मीही असंच होऊन जाईन मग वाटेत त्यांनी एका माणसाला पडलेलं पाहिलं जो आजारी होता उठण्यास असमर्थ होता ते म्हणाले थांब हा माणूस कोण आहे तो काय करतोय सार्थी म्हणाला ओ दुर्दैवाने तो आजारी आहे याचा अर्थ काय तो म्हणाला शरीर कधी कधी आजारी पडतं ही हे घडू शकतं हे कुणासोबतही घडू शकतं एका राजकुमारासोबत सुद्धा हे घडू शकतं हे कुणासोबतही घडू शकतं मग त्यांना कळलं ओ मी सुद्धा असा होऊ शकतो मग ते आणखी पुढे निघाले ते या सगळ्यांनी अस्वस्थ झाले होते मग त्यांनी एक प्रेतयात्रा पाहिली ते एका माणसाच्या शवाला नेत होते आता या माणसाला काय झालं हो तो माणूस वारला इतकंच याचा काय अर्थ होतो हे प्रत्येकासोबत घडतं त्याला अपवाद नाही आहे मग ते म्हणाले मी काय करतोय फक्त खातोय भोगतोय मूर्खपणा आहे मी स्वतःसोबत काय करतोय हे आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला ते स्वतःशी द्वंद्व करू लागले हे राजकुमार असण आणि सर्व सुख आणि तो महाल अचानक अचानक त्यांच्यापासून वेगळं झालं आणि त्यांना दिसू लागलं या सगळ्याचा काय अर्थ आहे हे शरीर उद्या वृद्ध होणार आहे ते आजारही पडू शकतं आणि मृत्यू तर नक्कीच होणार आहे मग मी आपलं पूर्ण आयुष्य याच्यात का गुंतवतोय पण तोपर्यंत त्यांना एक लहान मूल होतं त्यांनी आपल्या बायको आणि मुलाकडे पाहिला त्यांची प्रेमळ पत्नी आणि छोटा गोड मुलगा ते जाऊ शकले नाहीत त्यांचा संघर्ष वाढत वाढत गेला त्या स्थितीत जवळपास सव्वा वर्ष निघून गेलं जेव्हा त्यांचा मुलगा दीड वर्षांचा झाला ते स्वतःला रोखू शकले नाहीत रात्रीच्या मध्यप्रहरी एका चोराप्रमाणे कोणालाही न सांगता त्यांनी महाल सोडला तो कधीही परत न येण्यासाठी ते शोधात निघाले मला या जीवनाचं सत्य जाणून घ्यायचंय ते एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात गेले हा तो काळ होता जेव्हा भा भारतात असे वेगवेगळे आश्रम स्थापित झाले होते एके एक काळी अठराशे पेक्षाही जास्त आश्रम होते मी फक्त संस्थांबद्दल बोलत नाहीये गोष्टी करण्याचे अठराशे वेगवेगळे मार्ग योगाचे अठराशे वेगवेगळे प्रकार तसले प्रकार नाही जे तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये पाहता कोणी असं करतंय कोणी तसं करतंय अत्यंत बारीक हावभावांसह सा। मेडिकल सायन्सचं सा आज जे होत आहे तसंच होत हे पंचवीस वर्षांपूर्वी मेडिकल चेकअपची चे गरज भासता तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जावं लागायचं आज तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी एक डॉक्टर आहे मी काही वर्षांपूर्वी माझ्या गुडघ्याला दुखापत झाली मी फुटबॉल खेळत होतो आणि माझ्या गुडघ्यात काहीतरी तुटलं आणि मी माझा गाशा गुंढाळला आणि मी बोलत होतो मी गोल्फमध्ये असाच गेलो ह्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे कोणीतरी मला म्हणाला एक गोल्फ किट भेट देऊन बोलला सद्गुरू तुम्ही दुसऱ्या खेळांसाठी म्हातारे झाला तुम्ही फक्त गोल्फच खेळा तर मी अटलांटामध्ये बसलो होतो एका जागी असाच बोलत होतो मग मला वेदना झाल्या आणि मला हलताही येईना तर त्यानंतर जेव्हा ते संपलं मला म्हणायचंय जेव्हा मी बोलत होतो एका माणसाने त्याचा हात वर केला मला वाटलं त्याला एक प्रश्न विचारायचा पण तो म्हणाला सद्गुरू हे संपल्यानंतर मला तुमचा गुडघा जरा तपासायचा आहे मी एक गुडघ्याचा डॉक्टर आहे मी म्हणालो म्हणजे तुम्ही एक ऑर्थोपेडिक आहात तर तो म्हणाला नाही नाही मी एक गुडघ्यांचा डॉक्टर आहे मग मी विचारलं उजव्या की डाव्या आहेस असतो तर तज्ञांची भरमार होतच चालली आहे होतच चालली आहे साधारण पन्नास वर्षात एक काळ कदाचित असा येईल तुम्हाला मेडिकल चेकअप करून घ्यायचं असेल तर तुम्हाला शंभर डॉक्टरांची गरज पडेल आणि तुम्हाला या शंभर अपॉइंटमेंट्स मिळेपर्यंत तुम्हाला कदाचित स्मशानाची गरज भासेल तेव्हा ते हास्यास्पद ठरेल ठीक आहे तुम्ही तीन डॉक्टरांकडे गेलात चालेल तुम्ही पाच डॉक्टरांकडे गेला चालेल जर तुम्हाला पाच हजार डॉक्टरांकडे जावं लागतंय मेडिकल चेकअपसाठी तर ते हास्यास्पद आहे हो की नाही हेच योगप्रणालीसोबतही कळतंय लोक लोक वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचे तज्ज्ञ बनत आहेत प्रत्येक तज्ज्ञाची त्यातच एक पूर्णता आहे कुणीतरी आलं आणि मला म्हणाला डेंटिस्ट आहे ठीक आहे मी अशा गोष्टींवर बोलतच नाही उदाहरणार्थ डेंटिस्ट्री फक्त बत्तीस दात आहेत बरोबर ते नऊ वर्ष अभ्यास करतात बत्तीस तरीही त्यांना दातांबद्दल सर्व काही माहीत नाही हे निर्मितीचंच वैशिष्ट्य आहे जर तुम्ही एका वेळी एका दाताचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की प्रत्येकात काही ना काही विशेष आहे तुमच्यापैकी कुणीतरी पूर्ण आयुष्य एका दाताच्या अभ्यासात काढू शकतं जर तुमच्याकडे बत्तीस डेंटिस्ट असते तुमच्या तोंडात बघायला तर तुम्ही संकटातच पडाल नाही का तर ज्या प्रकारे आपल्याकडे विशेषीकरण वाढत चाललंय जेव्हा ते निश्चित पातळीच्या पलीकडे जाईल तेव्हा हास्यास्पद होईल योगाबरोबर हेच घडलंय जेव्हा ते एका सीमेपलीकडे गेलं जेव्हा अठराशे शाळा झाल्या आणि मग योगाचे वेगवेगळे तज्ज्ञ निर्माण झाले तेव्हा पतंजली आले आणि सर्वांना एकत्र आणून योगसूत्रे बनवली वाढत जाणाऱ्या ज्या शाखा होत्या त्यांच्यावर ताबा आणण्यासाठी तर जेव्हा गौतम आले पतंजली नंतरचा काळ होता पण तरीही खूप गोष्टी होत्या तर ते एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात गेले त्यांनी आठ वेगवेगळ्या प्रकारच्या समाधींचं अध्ययन केलं आपण समाधीबद्दल बोलतोय ठीक आहे त्यांनी आठ वेगवेगळ्या प्रकारच्या समाधींचं अध्ययन केलं त्यांनी पाहिलं की या सगळ्यातून खूप सुंदर अनुभव येत होता पण तो त्यांना पूर्णत मुक्त करत नव्हता आणि म्हणून एक समाना या अवस्थेत ते भटकत होते समाना नावाची एक विशेष व्यवस्था आहे त्यांची मूलभूत रीत अशी आहे की ते कधीच अन्न मागत नाहीत ते कधीच अन्नाच्या मागे जात नाहीत कारण त्यांना त्यांच्या जगण्याच्या मूलभूत स्वाभाविक वृत्तीला हरवायचं आहे तुम्ही कुणीही असा तुम्ही नेहमी अन्नाच्या मागे धावत असता ही गोष्ट समजून घ्या अनेक मार्गांनी तुम्ही ते गुंतागुंतीचं बनवू शकता पण मूलभूतपणे तुम्ही अर्थव्यवस्थेबद्दल इतकं बोलता म्हणजेच तुम्ही सतत केवळ जगण्याबद्दलचा विचार करत असता हो की नाही उदात्तीकरण केलेलं जगणं पण तरीही ते निव्वळ जगणंच आहे तर त्यांच्यासाठी एक मूलभूत साधना ही आहे की तुम्ही जगण्याच्या स्वाभाविक वृत्तीचा पाठलाग करणार नाही तुम्ही फक्त पुढे जाल तर समाना फक्त चालत राहतात कधीही अन्न मागत नाहीत पण आपली संस्कृती संवेदनशील होती लोकांनी जर आध्यात्मिक माणसाला चालताना बघितलं तर लोक घरी जेवण बनवून त्याच्या मागे धावत जाऊन त्याला द्यायचे तो ते तो कुठेही असो कारण त्यांना माहीत होतं की ते अन्न मागणार नाहीत आज जर तुम्ही एक समान बनला तर तुम्ही चालून चालून मराल त्या काळी लोक त्यांच्या साधनेबद्दल संवेदनशील होते आणि प्रतिसाद देत होते तर देशभरात हजारो समाना चालत होते तेव्हा तर गौतम एक समाना बनला आणि जर तुम्ही अन्न मागत नसाल तरीही तुम्ही एका गावात चाल अन्न आपोआपच येईल पण गौतमांनी हे खूप गांभीर्यानं घेतलं होतं आणि ते फक्त चालत राहिले त्यांची फक्त हाडे उरली फक्त हाडे आणि त्वचेची एक पिशवी ते तसे झाले होते मग ते अशा जागी आले जिथे निरंजना नावाची नदी होती दुर्भाग्याने ती नदी आता नाहीये नदी लुप्त झाली आहे फक्त अठरा ते वीस इंच पाणी थोड्या फार वेगाने वाहत असेल ते त्यात उतरले नदीच्या मध्यात पोहोचल्यानंतर ती पार करण्याची त्यांच्यात शक्तीच उरली नव्हती तिथे एक झाडाची फांदी एक सुकलेली फांदी होती ते तिला पकडून राहिले त्यांच्याकडे एक पाऊल पुढे टाकण्याची शक्तीच नव्हती पण ते सोडून देतील असे मानव नव्हते ते पकडून राहिले आपल्याला माहीत नाही किती काळ लोक म्हणतात की दीर्घकाळापर्यंत कदाचित दोन मिनिटासाठी असतील जेव्हा तुम्ही अशक्त असता तेव्हा ती दोन मिनटं सुद्धा खूप वर्षांप्रमाणे भासतात तेव्हा भा जेव्हा भा ते धरून होते त्यांना बोध झाला मी कशासाठी प्रयत्न करतोय ते नेमकं काय आहे जे मी देशभर फिरून एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाऊन हे शिकून ते शिकून ते, ते काय आहे जे मी शोधतोय तेव्हा त्यांना बोध झाला की खरं तर काहीच नाहीये हे आयुष्य आहे मला फक्त त्या भिंतींना मोडून टाकायचंय ज्या मला याचा अनुभव करू देत नाहीयेत जेव्हा त्यांना बोध झाला की सर्व काही त्यांच्या आतच आहे बाहेर काहीच नाही आहे अचानक पुढचं पाऊल उचलण्याची शक्ती त्यांच्यात आली आणि पुढचं त्यांनी नदी पार केली आणि जाऊन त्या झाडाखाली बसले जे आता बोधी वृक्षाच्या नावाने खूप प्रसिद्ध आहे त्याची प्रसिद्धी बुद्धांपेक्षाही जास्त झालेली आहे आ... त्या झाडाचा एक भाग एक अवशेष किंवा त्या झाडाचं एक अपत्य अजूनही बोधकयामध्ये आहे आणि ते त्या झाडाखाली बसले ती अशीच पौर्णिमेची रात्र होती जी आता दहा मेला येते ते तिथे बसले आणि ते अतिशय बस दृढनिश्चयाने बसले की एकतर मी माझ्या अस्तित्वाचा परम अर्थ जाणून घेईन किंवा मी इथेच बसून प्राणत्याग करेन हे उलगडल्याशिवाय मी माझे डोळे उघडणार नाही एकदा का असा दृढनिश्चय झाला कारण प्रश्न इतकाच आहे की निश्चयाला दृढतच नाहीये दर दोन मिनिटांनी तुमचं उद्दिष्ट बदलत राहतं जर तुम्ही पूर्णपणे ठरवलं की तुम्हाला जाणून घ्यायचं की तुमच्यात काय आहे त्यासाठी किती वेळ लागेल ला ला ते एका क्षणात व्हायला हवं हो ना कारण प्रवास करायला अंतरच नाही वेळ फक्त तेव्हा लागतो जेव्हा प्रवास करण्याजोगं अंतर तिथे असेल हो की नाही आणि जर तिथे अंतर नाही आहे आणि मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला इथे बसायला किती वेळ लागतो तुम्ही आधीच बसलेला आहात त्या आधीच इथे यासाठी वेळ लागत नाही तर तुम्ही आधीच जिवंत आहात आणि याचा बोध व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण तुम्हाला यासाठी खास काही करायची गरजच नाही आहे जेव्हा त्यांना हे कळलं त्यांचं पूर्ण ज्ञानोदय झाला आणि चंद्र प्रकाशात होता आणि त्यांनी कित्येक महिन्यांपासून नाही तर वर्षांपासून त्यांनी खाल्लंच नव्हतं ते चार वर्ष समान होते आणि त्यांच्या अवतीभोवती लोक मला वाटतं पाच शिष्य गोळा केले होते त्यांनी त्या लोकांना ते खरे वाटले कारण ते खात नव्हते ते स्थिर होते आणि त्यांनी पाहिलं ते कुठल्या तरी अवस्थेत आहे परमानंदाच्या अवस्थेत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रकाश ते बघू शकत होते ते त्यांनी डोळे उघडण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी प्रतीक्षा करत होते त्यांनी डोळे उघडले त्यांना पाहिलं स्मिताहास्य करून म्हणाले काहीतरी बनवा आपण जेवूया ते अत्यंत निराश झाले त्यांना वाटलं त्यांना खूळ लागलंय ते त्यांच्यासोबत चार ते आठ वर्षे चालले जेव्हा त्यांच्याकडे फक्त यातना होत्या जेव्हा त्यांचा ज्ञानोदय झाला ते त्यांना ते सोडून गेले कारण त्यांना काहीतरी धीरगंभीर ऐकायचं होतं पण ते म्हणाले काहीतरी बनवा आपण जेऊया आम्ही आमचा वेळ वाया घालवला <laughs> <laughs> त्यांच्या आयुष्यात खूप सुंदर प्रसंग घडलेत एकदा बुद्ध झाल्यानंतर जेव्हा ते एका नदी काठावरून चालत होते ते एका झाडाखाली जाऊन बसले झाडाखालची जागा बसण्यासाठी सर्वात योग्य होती म्हणून नव्हे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मुंग्या चावू शकतात कारण त्या काळी मोफत उपलब्ध जागा म्हणजे तीच कारण सगळीकडे बिल्डिंग्स 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 नव्हत्या म्हणून झाड एक चांगली जागा होती तळपत्या सूर्याखाली बसण्यापेक्षा ती बसण्यासाठी एक चांगली जागा होती एक ज्योतिषी जो त्याच्या कामामध्ये अतिशय प्रवीण होता त्याने नदीकाठावर एक पायाचा ठसा बघितला ते तिथे आले भारतामध्ये कुठलेही लोक हे म्हणजे आंघोळ म्हणजे नेहमी नदीकाठी त्या नद्या आता लुप्त होत आहे त्याबद्दल नंतर सांगेन आंघोळ म्हणजे नेहमी नदीच तर ते नदीवर आंघोळीसाठी आले होते आणि त्यांनी तो ठसा बघितला एक पूर्ण शास्त्र आहे किंवा आपण निरीक्षणं म्हणू ज्याने एका माणसाच्या पायाकडे बघितल्यावर तो काय करणार ही अगदी अचूक भविष्यवाणी केली जाऊ शकते तर त्याने तो पायाचा ठसा बघितला आणि मग त्याने पाहिलं की तो ठसा एका सम्राटाचा आहे असं कुणी ज्याने जगावर राज्य करायला हवं मग त्याला प्रश्न पडला की असा माणूस उजाड जागी जंगलाच्या जवळ का बरं येईल मग त्याने त्या ठशाचा मागोवा घेतला या विचाराने की एखादा सम्राट भेटेल मग त्याला हा साधू दिसला झाडाखाली बसलेला गौतम मग त्याने त्याच्याकडे पाहिलं त्याने विचार केला की माझी भविष्यवाणी चुकलीये किंवा कोणीतरी मला मूर्ख बनवतोय किंवा मी कुठल्या तरी भ्रमामध्ये इथे घडतंय तरी काय मग तो गौतमाकडे गेला आणि विचारलं कोण आहात तुम्ही गौतम असेच हरवलेल्या अवस्थेमध्ये होते ते म्हणाले मी कुणीच नाही आहे मी खरंच कुणी नाही आहे पण तुमचे पाय एका सम्राटाचे आहेत तुम्ही जग जिंकायला हवं गौतम म्हणाले ते मी करणार पण ते लढून निश्चितच नाही हे बघा तुम्ही जगाला दोन प्रकारे आपलं बनवू शकता एकतर लढाई जिंकून किंवा सगळ्यांना सामावून घेऊन बरोबर मी तुम्हाला माझं बनवू शकतो एक तर तुम्हाला कैद करून बांधून किंवा मला जे हवंय ते करून किंवा मा तुम्हाला माझा एक भाग म्हणून सामावून घेऊन हो दोन्ही मार्गांनी काहीतरी किंवा मा कुणीतरी तुमचं होऊन जातं हो ना पण जर तुम्ही जिंकायचं ठरवलं तर ते सतत तुमच्यासाठी डोकेदुखी ठरेल जर तुम्ही सामावून घेतलं तर ती तुमच्या आयुष्याची एक सुंदर समृद्धी ठरेल ते म्हणाले मी आहे या जगाचा सम्राट मग तो म्हणाला तुम्ही एक साधू आहात तुमच्याकडे काहीच नाही आहे माझ्याकडे काहीच नाही आहे आणि मी कुणीच नाही आहे म्हणून तर सगळं सगळं काही माझं आहे गणिती तज्ञ सुद्धा तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात की शून्य आणि अनंत एकच आहे तर तुम्ही काहीच नाही बनू शकलात तर याचा हा अर्थ नाही आहे की तुम्ही काहीच कामाचे नाही आहात तुम्ही काहीच नाही आहात म्हणजे तुम्ही सर्व काही समाविष्ट करून घेणारे आहात तुम्ही काहीतरी आहात म्हणजे तुम्ही फक्त तेच आहात तुम्ही काहीच नाही आहात तर तुम्ही तुम्हाला हवं तसं असू शकता जीवन असंच बनलेलं आहे जर तुमची प्रतिसाद देण्याची क्षमता खंडित केली जात नाही तर तुम्ही कुठल्याही क्षणात तुम्हाला जे हवं ते असू शकता हो की नाही तर गौतम म्हणाले कसंही मी जगाचा सम्राट आहे जर तो शब्द तुम्हाला आवडतो पण खरं तर मी कुणीच नाही आहे बिकॉज इज कारण सगळं काही असंही माझंच आहे जर तुम्हाला दिसलं की सगळ्यासाठी मी जबाबदार आहे तर सर्व काही तुमचंच आहे हो की नाही कुणी तुमचं कसं बनू शकतं कारण ते तुमचं आहे किंवा तुम्ही त्याची जबाबदारी घेता तुम्ही त्याची जबाबदारी घेता म्हणून ते तुमचं होतं नाहीतर नाही बरोबर ना जर तुम्ही ते बळजबरीने मिळवलं तर ते कधीच तुमचं नसेल हो की नाही जर तुम्ही बळजबरीने कुणाला मिळवलं ते कधीही तुमचे होतील का ते कधीही तुमचे होणार नाहीत मग तो ज्योतिषी बसला तो म्हणाला तुम्ही एक साधू आहात हा तुमच्याकडे काहीच नाही आहे त्यावर तुम्ही म्हणता तुम्ही जसजीत आहात माफ करा वरून तुम्ही सांगता की तुम्ही कुणीच नाही आहात आणि सर्व काही तुमचं आहे हे काय आहे गौतम म्हणाले तुम्ही या माझ्याकडे तुमच्यासाठी एक मार्ग आहे तुम्ही आयुष्याची भविष्यवाणी करण्यात मग्न आहात माझ्याकडे एक योजना आहे तुम्ही आयुष्याची भविष्यवाणी का करता तुम्ही एक योजना बनविण्यात आणि ती पार पडण्यात असमर्थ आहात म्हणून तुम्हाला भविष्यवाणीवर अवलंबून राहावं लागतं हो की नाही हो की नाही जर तुम्ही एक योजना बनवण्यात आणि पार पाडण्यात सक्षम असाल तर तुम्ही भविष्यवाणींवर अवलंबून राहाल का नाही तर गौतम म्हणाले तुम्ही भविष्यवाणी करण्यात मग्न आहात मी इथे माझ्याकडे एक योजना आहे चला माझ्या योजनेचा भाग बना आपण वेगळं काहीतरी घडवून आणू तुम्हाला या योजनेचा भाग बनावा लागेल आपण काहीतरी अद्भुत घडवून आणू शकतो याच जगाला या जगाला आपण स्वर्गामध्ये परिवर्तित करू शकतो जर आपण सगळे आपण सगळ्यांनी एका स्वर्गाची योजना बनवली हो की नाही हो की नाही प्रश्न फक्त इतकाच आहे की कारण एका शक्यतेमध्ये आणि वास्तवामध्ये नेहमी एक अंतर असतं आपल्याकडे ते अंतर गाठण्याचं साहस आणि वचनबद्धता आहे का प्रश्न एवढाच आहे बरोबर